आजी म्हटले पाच मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटं. आता अजितदादांचं एक दोन तीन वेळा पाच मिनिटं म्हटल्यावर पारा कुठं जातो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अजींनी दिलेल्या वेळानंतर दोन तासाने एकत्रित व्हायची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काय माहिती, निंबाळकर घराण्यातील पुढचं नेतृत्व म्हणून संजीवराजेंना देखील तेवढीच ताकद देण्याचं काम करावं. अजितदादा वेळेवर 5:20 का 5:30 आले आणि 5 वाजताची पत्रिका आहे त्यामुळे तेव्हापासून चला 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 चला. राजे म्हटले पाच मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटं. आता अजितदादांचं एक दोन तीन वेळा पाच मिनिटं म्हटल्यावर पारा कुठं जातो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अहो किती वेळ झाला किती वेळ झाला. राजे काय हलायला तयार नव्हते, कारण या भागातल्या सर्वांनाच बहुतेक राजेंनी दिलेल्या वेळानंतर दोन तासाने एकत्रित व्हायची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काय माहिती, आपलं आमचं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे टाईमला जायची सवय असल्यामुळं. पण आज तुम्ही सगळ्यांनी राजेंच्यावर प्रेम करण्यासाठी इथं एकत्रित आलात. राजेंसारख्या नेतृत्वाच्या मागं तुम्हा सर्वांची आशीर्वादाची झालर कायम सतत अशी राहो. राजेंना उदंड आयुष्य देत असताना परमेश्वराने निंबाळकर घराण्यातील पुढचं नेतृत्व म्हणून संजीवराजेंना देखील तेवढीच ताकद देण्याचं काम करावं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब आणि अजितदादा आम्ही सगळे या तुमच्या प्रवासात तुमच्या बरोबर साथीला आहोत. 100 पूर्ण करताना देखील आम्ही सगळे येऊ. तुम्ही बोलवा अगर न बोलवा, पण तुमचा स्वभाव 100 तुम्हाला पोहोचवणार आहे. चिडणारा माणूस असला की लेल जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे रामराजेंचा स्वभाव कुणावरही कधीच चिडत नाहीत कधीच चिडत नाहीत. म्हणजे विधान परिषदेत एखाद्याने अतिशय वाईट वंगाळ शब्द जरी काढले तरी राजे शांत, कधी चिडलेले फारसे बघितलेले नाहीत. त्यामुळे राजे यांचा प्रवास, त्या प्रवासाला शुभेच्छा पुढच्या 25 वर्षाच्या देत असताना. 75 पूर्ण झाली, कसे दिवस गेले हे कधीच कुणाला कळले नाहीत. आम्ही त्यांच्यावर अनेक वर्ष, अनेक म्हणजे गेली 25-30 वर्ष 40 वर्ष राजेंना पाहतोय. एवढा काळ कसा गेला हे मागं वळून बघताना आज लक्षात येत आहे. आणि म्हणून राजेंना आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्यानं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं आज भाषण पूर्ण करतो.